आपल्या महाराष्ट्रातल्या तमाम मराठी रसिका प्रेक्षकांचे आभार मानेन की नाटक हा प्रकार अजून आपली लोक विसरले नाही आहेत. बरोबर. चित्रपटाला थोडंसं 19-20 होतं कधी कधी बुकिंगचं इकडे, पण नाटक जर लोकांना आवडलं तर लोक डोक्यावर घेतातच. गंभीर भूमिकेत मला लोक स्वीकारतील की नाही मी जरासं टेन्शन होतं नाही म्हटलं तर, पण ह्याची जमेची बाजू होती या नाटकाचा लेखक, या नाटकाचं लेखन. तर मग मोरूची मावशी जे खूप जवळचं नाटक आहे माझ्या आणि अर्थात विजूमामा हे नाटक मी जे परत चालू केलं जेव्हा त्याला कारण पण विजूमामांना मी आदरांजली देतोय प्रेमा असं करून ते नाटकाचे प्रयोग सुरू आहेत माझे. इंडस्ट्री टिकणं गरजेचं आहे. बरोबर. त्यामुळे आमच्यासारख्या माणसांनी त्या सगळ्यांना वेलकम करणं पण गरजेचं आहे. सध्या आम्ही ते करत आहोत की नाही, नवीन कोण असेल टॅलेंटेड असेल त्याला आपल्याकडे घेऊन त्याने काम करून त्याला प्रोत्साहन देऊन नावं झाली पाहिजेत तर ती इंडस्ट्री टिकणार. ज्या अभिनेत्यानं मराठी रंगभूमीला जागतिक पातळीवरती नेलं आणि समर्थपणे नाट्यसृष्टीची धुरा आजही आपल्या खांद्यावरती पेललेली आहे, येत्या 15 तारखेला त्यांचे 3 जी प्रमुख नाटकं आहेत त्याचे वेगवेगळे प्रयोग अर्थातच विक्रमी टप्पा गाठणारच आहेत आणि ते प्रयोग सलग असणार आहेत बोरिवलीतल्या प्रबोधनकार नाट्यगृहामध्ये. आणि अर्थातच भरत सर माझ्यासोबत आहेत, अभिनंदन. पुन्हा सही रे सही नाटकाचा 4444वा, मोरूची मावशी या नाटकाचा 862वा आणि हे नाटक जे अलीकडेच ओपन झालेलं होतं अस्तित्व, जे खूप गंभीर विषयाचं अगदी या दोन्हीपेक्षा जे नाटक आहे त्याचा आहे 58वा प्रयोग. हा सगळा एक माइलस्टोन आपल्या आता म्हणजे कारकिर्दीतला आहे, कसं वाटते म्हणजे हा माझा मुळात पहिला प्रश्न. नक्कीच आनंद वाटतोय आणि मुळात 15 ऑगस्ट जी तारीख आपण निवडली त्याला कारण पण तसं आहे, कारण 15 ऑगस्टला 2002 साली सही रे सही नाटक आलं आणि ह्या येत्या 15 ऑगस्टला त्याला 22 वर्ष पूर्ण होते आणि प्रयोग क्रमांक आहे 4444. तर हा एकच प्रयोग करणार होता मी, नंतर कळलं ठरलं की जरा बाकीचे नाटकांचे प्रयोग करू त्या दिवशी, दिवस चांगला आहे आणि एक आपण काहीतरी कारण शोधत असतो ना, तर कारण हे जरी असलं तरी मग कुठलं करायचं. तर मग मोरूची मावशी जे खूप जवळचं नाटक आहे माझ्या आणि अर्थात विजूमामा हे नाटक मी जे परत चालू केलं जेव्हा त्याला कारण पण विजूमामांना मी आदरांजली देतोय प्रेमा असं करून ते नाटकाचे प्रयोग सुरू आहेत माझे. तर त्याचाही 862वा प्रयोग आहे. तर ते दुपारी 3:30 वाजता ते नाटक आहे. आणि दुसरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं अस्तित्व, ह्या वर्षात ह्या नाटकाला इतकी बक्षिसं मिळाली आहेत की मी हा विचारही कधी केला नव्हता, कारण गंभीर भूमिकेत मला लोक स्वीकारतील की नाही मी जरा असं टेन्शन होतं नाही म्हटलं तर, पण ह्याची जमेची बाजू होती या नाटकाचा लेखक, या नाटकाचं लेखन. तर स्वप्नील जाधव या लेखक दिग्दर्शकाने ज्यावेळेस हे नाटक वाचलं तेव्हा मात्र मला ते खूप आवडलं आणि मला ते मी ॲक्च्युली मी तो प्रोड्यूस करणार होतो नाटक, काम नव्हतं करणार. मग अविनारकर करणार होता, मग त्याचं काम वाढलं चिकार, मग काय काय, तर मग शेवटी माझ्याकडे नाटक आलं की काम करण्यासाठी आणि म्हटलं करूया काम. पण जरा टेन्शन होतं मला की लोक स्वीकारतील का, जरासं हळवं करणारं नाटक आहे, गंभीर आहे, एकही विनोद या नाटकात नाही आहे. पण मला खूप बरं वाटलं की नाटकाने रसिक प्रेक्षकांनी या जवळ केलं मला आणि कौतुक केलं नाटकाचं आणि ह्या वर्षाची सगळी बक्षिसं प्लस आता राज्य शासनाचे पुरस्कार मिळाले, राजमान्यता मिळाली या नाटकाला. त्यामुळे ह्या दिवशी 15 ऑगस्टला हे नाटक माझ्यासोबत असावं म्हणून 3 नाटकांचा हा घाट मांडला आहे. नक्कीच. बरं सर, म्हणजे या निमित्ताने मला एक असा प्रश्न तर नक्कीच विचारायला आवडेल की इतके आपण जागतिक विक्रम करत आहात आणि सगळेच जण तुमच्याकडे खूप आशेने बघतात, म्हणजे अर्थातच आपली मराठी इंडस्ट्री तर आहेच पण जास्त करून म्हणजे बाहेरची जी इंडस्ट्री आहे ती आता तुमच्याकडे कशा प्रकारे म्हणजे एक मार्गदर्शक म्हणून पाहत असेल, एक गुरुस्थानी पाहत असेल, कारण का इतके सगळे प्रयोग सलग सुरू ठेवणं मला वाटतं ही महाराष्ट्रच एकमेव असं एक राज्य आहे की हे सगळं करते, बाकी कोणी ते करत नाहीत. मग ते व्यवसाय या दृष्टीने सुद्धा ते तुमच्याकडे काही सल्ले किंवा त्या म्हणजे मार्गदर्शनासाठी येत असतील तर ते काय आहे? एकतर सगळ्यात महत्त्वाचं मी आपल्या महाराष्ट्रातल्या तमाम मराठी रसिक प्रेक्षकांचे आभार मानेन की नाटक हा प्रकार अजून आपली लोक विसरले नाही आहेत. बरोबर. चित्रपटाला थोडंसं 19-20 होतं कधी कधी बुकिंगचं इकडे, पण नाटक जर लोकांना आवडलं तर लोक डोक्यावर घेतातच. त्यामुळे अजूनही नाटक हा प्रकार चालतो आपल्याकडे, जे बाकीच्या राज्यांमधले तिथलं स्थानिक ज्या मराठी आणि बंगाली जास्त चालतं, आता गुजराती पण जरा जरा चालायला लागले, पण मराठी महाराष्ट्रातला नाटक ही संस्कृती अजून अशी आहे ना की लोक येऊन नाटक बघतात. आणखीन बघा कसं आहे, चित्रपटाचं तिकीट
तिकीट दर असतो जवळजवळ 150-200 पर्यंत. नाटकाचा दर असतो 500 रुपये. खरं तर सर्वसामान्य माणसाला न परवडणार आहे एका फॅमिली एका नाटकाला घेऊन जाणं, तरी देखील सर्वसामान्य फॅमिली येते आणि नाटकांना गर्दी करते. त्यामुळे हे नाटक टिकलं आहे, हे आमच्या मराठी रसिक प्रेक्षकांमुळेच टिकलं आहे. आणि आता तू म्हणतोस त्या पद्धतीने इतर भाषिक जेव्हा हे नाटक बघतात तेव्हा त्यांना पण ज्या ह्या नाटकाचे गुजराती झाले किंवा हिंदी झाली किंवा पण आजही बाकीचे लोक जेव्हा विचार करतात तेव्हा त्यांनाही वाटतं की काय धंदा असतो नक्की नाटकात. तर धंदा ह्याचा अर्थ काय आहे तर शेवटी रसिक प्रेक्षकच ना. तो कधी कधी त्यांना लाभतो कधी लाभत नाही. पण आपल्याकडे मुळात साहित्य एवढं आहे ना की प्रत्येक साहित्याचा जरी विचार केला तर प्रत्येकाच्या 25-25, 50-50 कॉपीज निघतील गोष्टीच्या. म्हणजे मी कमीच म्हणतोय की एवढं साहित्य आहे आपल्याकडे. त्यामुळे त्याचा आशीर्वाद, त्या साहित्याचा आशीर्वाद खूप आहे आपल्यावर. ह्या नाटकात जरी बघशील तर ह्यात हा लेखक खूप छान आहे, याचा दिग्दर्शक खूप छान आहे, आणि तिकडे तर साहित्य सम्राटच आहेत आचार्यात्रे. कुठे हालत नाही तुमचं बघा साहित्य. त्यामुळे तो आशीर्वाद असल्यामुळे ही नाटक परंपरा ही चालणारच, लाईव्ह परफॉर्मन्स हा चालणारच आणि चालतोय. बरं, प्रत्येक नाटकाचं म्हणजे अर्थात सातत्य हे जसं महत्त्वाचं आहे तसे काही पंचीस पण खूप महत्त्वाचे असतात. म्हणजे कधी कधी एक जर पंच असा आला तर तो दुसऱ्या वेळेला तसा येईलच असं कधी नसतं. बरोबर. किंवा तो तसा आला तर तो आणखीन फुलतो सुद्धा. हे गमक म्हणजे तुमच्या बाबतीत कसं काय जुळून येतं? यालाच आपण प्रयोग म्हणतो ना. माझा नाटकाचा शो म्हणत नाटकाचा प्रयोग आहे माझा. कारण प्रयोग हा नेहमी त्या क्षणाला खुळणारा असतो. जरी गोष्ट सेम असली तर कधी काही प्रॉब्लेम होऊ शकतो, एखादं काहीतरी गंमत घडू शकते स्टेजवर, काही होऊ शकतो. बरोबर. आणि कधी कधी असं होतं की नाटक करता करता आपल्याला त्यातल्या अजून गोष्टी कळत जातात, मग त्यात आपण ते आपले इनपुट देतो किंवा एक्स्ट्रा असेल तर ते बाहेर काढतो. त्याला प्रयोग म्हणतो आपण. सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या रंगमंचावर करायला मिळतात. बरोबर. आणि त्याचा आनंद जास्त आहे मला. नवीन प्रत्येकच नवीन ऑडियन्स असतो तुमच्या समोर. बरोबर. नाही का? आता रिपीट जरी नाटक नाटकाला रिपीट जरी ऑडियन्स असला तरी कोण ना कोणतं नवीन माणूस पहिल्यांदा बघत असतो नाटक हा प्रकार काय आहे, तर त्याच्यापर्यंत पोचणंसुद्धा आपलं काम असतं. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की आमचा हा प्रयोग असतो. आणि आज जरी एवढे प्रयोग जरी केले असले नाटकाचे तरी आमच्या टीमला आम्ही ताकीद सतत देत असतो की येणारा प्रेक्षक हा कोणतरी नवीन असतोच, त्यामुळे तो प्रयोग आपण पहिला प्रयोग असल्यासारखाच केला पाहिजे. आणि आम्ही म्हणून त्या ह्या नाटकाचा प्लस पॉईंट काय राहतो की हा नेहमी टवटवीत राहतो शो. बरोबर. नेहमी असं उत्स्फूर्त वाटतो, लाईव्ह वाटतो. बरोबर. अशी ताकद या नाटकात. बरोबर. कुठल्याही नाटकाची तो लाईव्ह पण आपण नेहमी जर जपला तर लोक अजून लाईव्ह होऊन आपल्याला आशीर्वाद देतात. बरं, अलीकडच्या काळामध्ये एक दोन गोष्टी प्रामुख्याने दिसून येतात नाटक टिकण्यामागचं. एक तर म्हणजे कलाकाराची ती फेस व्हॅल्यू, जसं की आपण एक आहात, त्याच्यानंतर प्रशांत सर आहेत, जे अर्थातच सातत्य आहे त्यांचं, आणि दुसरी म्हणजे लेखनाची बाजू जी आहे. तर आता सगळ्यांनाच आता कळलेलं आहे की आपल्याला कुठल्या पद्धतीने नाटक आता पुढे घेऊन जायचं आहे. आणि म्हणजे या क्षेत्रातले एक मार्गदर्शक गुरु म्हणून तुम्ही त्या दृष्टीने आता प्रयत्न काय करत आहात? म्हणजे चांगल्या कलाकृती आधी त्याचं पद्धतीने लेखन व्हावं यासाठीसुद्धा, आणि चांगले विनोदवीरसुद्धा घडावेत किंवा चांगले नट घडावेत यासाठी. बरोबर, प्रश्न मस्त आहे तुझा. एकतर मुळात कलाकृतीकडे आपण पाहिलं तर नवीन येणारी कलाकृती ही छान असली तर पाहिजे. बरोबर. मग ती विनोदीच असली पाहिजे ह्या मताचा मी नाही आता. बरोबर. मी हे नाटक करून बघितलं. बरोबर. त्यामुळे लोक तुम्हाला जर ऍक्सेप्ट करत असतील तर आपण त्या गोष्टीचा विचारही करू शकतो की चांगल्यातले चांगले गंभीर नाटकं पण चांगला विषय समोर आला तर करायला पाहिजे. चांगले लेखक जेव्हा मिळतात, आता हा नवीनच लेखक आहे, जर स्पर्धेतलं नाटक आहे अस्तित्व, आता तो नवीन आहे म्हणून त्याला नाटकची जबाबदारी द्यायची का दिग्दर्शनाची, हा पण टेन्शन होतंच मला. बरोबर. पण त्यांनी ज्या पद्धतीने नाटक बसवलं आहे, लिहिलं आहे स्पर्धेतलं, तर कोण ना कोणतं नवीन असतो तर नंतर जुना होतोच. आता आम्ही सुद्धा काही काही वर्षांमध्ये नवीन होतो, कोणीतरी आमच्यावर विश्वास ठेवला म्हणून आम्ही आजपर्यंत नाव करू शकलो. तर जेव्हा अशी मुलं समोर येतात तेव्हा असं वाटतं की नवं जुनं काही नसतं, त्याच्या गोष्टीला महत्त्वाचं असतं. आणि त्या गोष्टीचं आपण वेलकम करतो तेव्हा मला असं वाटतं की आपण बऱ्यापैकी तुझ्या जवळपास पोचतं की सक्सेस म्हणजे काय आहे ना शेवटी. किंवा फक्त भरत जाधव प्रशांत नामले म्हणून इंडस्ट्री नाही आहे, तर येणारा नवीन मुलगा टॅलेंटेड असेल तर त्याला वेलकम केलंच पाहिजे. आम्हाला पण कोणतं त्या काळात वेलकम केलंच होतं. आत्ता जर आम्ही ह्या स्टेजला होतो आम्ही पण वेलकम करतो आहे. मी प्रत्येक ठिकाणी माझ्या मुलाखतीत वगैरे सांगतो की मला शंकर शंकर खूप आवडतो, मला उमेश कामत खूप आवडतो,
जे आता सध्या नाटकांचे प्रयोग करतायत, काही का असेल ना, इथून तिथून जाऊन चित्रपट वगैरे सगळं करून पण नाटकांच्या प्रयोगाचं सातत्य करतायत. ते नुसतं मुंबई पुण्यात शिव नाही करतायत, तर ऑल ओव्हर महाराष्ट्र पण फिरतायत. बरोबर, तर ही गरज आहे. बरोबर. मग भरत जाधव किंवा प्रशांत नामले हे नाव आम्ही पण मेहनतीनेच मिळवलं आहे. बरोबर. पण आम्हाला पण लोक कंटाळतील ना बघून बघून, त्यामुळे नवीन पिढी आलीच पाहिजे. नाही कधीच नाही कंटाळणार. अरे नाही, असं नाही सांगतो मी की नवीन पिढी आली तर मग आम्हाला पण अजून गंमत येईल नाटकात काम करायला. त्यामुळे अजून येणाऱ्या पिढीमध्ये पण भरत जाधव प्रशांत नामले आले ना तरी इंडस्ट्री टिकेल, आणि इंडस्ट्री टिकणं गरजेचं आहे. त्यामुळे आमच्यासारख्या माणसांनी त्या सगळ्यांना वेलकम करणं पण गरजेचं आहे. सध्या आम्ही ते करत आहोत की नाही, नवीन कोण असेल टॅलेंटेड असेल त्याला आपल्याकडे घेऊन त्याने काम करून त्याला प्रोत्साहन देऊन नावं झाली पाहिजेत, तर ती इंडस्ट्री टिकणार आहे. बरोबर. विनोदाचा दर्जा या बाबतीत मला थोडंसं यायचं, कारण का एक नाटक त्यातलं विनोदी आहे आणि मुरूची मावशी म्हणजे तिथं अजरामर कलाकृतीच आहे. अशी जी काही म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातलं जे काही किंवा सादरीकरण होतं, तर काही शोज गाजतात खूप, काही जे विनोदी कलाकृती असतात ते कधी कधी नाही गाजत, किंवा लोक म्हणतात हे काय रटाळ लावलंयस, म्हणजे मला नावं काही घ्यायची गरज नाही, पण काही कलाकारांना आपण बघतो थेट साडी नेसून हे सादरीकरण करतात, पण तुमच्या बाबतीत आलं तर तेच भरतचा आम्हाला हवे पण असतात, तर हे नक्की कुठे चुकते? एक तर बघ, चुकतं असं म्हणत नाही, समजा मी साडी नेसणार असेल किंवा मी नाटकाचे प्रयोग करतो समजा मोरच्या मावशी, तर मी पहिले काळजी घेणार की मी विभत्स दिसणार नाही ना. अच्छा. घाणेडे दिसणार नाही ना, मला स्टेजवर 2.5 तास वावरायचं आहे, तर मी किती छान दिसेन आणि तो सात्विकपणा बाईचा मी किती जपेन, ती बाई वाटली पाहिजे. नाही तर कुठलं घाणेडं का ते वाटलं तर लोक माझे काही मिनिटात बघणार पण नाही, तर मला 5 मिनिटं जे स्किट करतात त्यांच्यापेक्षा 2-2.5 तास नाटक खूप महत्त्वाचं आणि मोठं वाटतं. त्याला कारण काय की तुला 2.5 तास ते कॅरी करायचं असतं. बरोबर. आणि त्यात सगळं सांभाळत सांभाळत विनोदाचा दर्जा पण ठेवायचा आहे. आता माझ्याकडे प्लस पॉईंट काय आहे, आचार्य अत्रेंचं लिखाण आहे. बरोबर. त्यांचे पंचेस आहेत, त्यांचे विनोद आहेत, त्यानंतर त्यांचे विनोद फक्त आपल्याला मांडायचे आहेत, बोलायचे आहेत त्या बाईच्या वेशात, तर ती गंमत आहे. ती गंमत करायला मला लेखक स्ट्रॉंग मिळतो, तर स्ट्रॉंग लेखक आहे म्हणजे आचार्य अत्रे, म्हणून मला करताना मला त्याचा काय कधी प्रॉब्लेम आला नाही. बरोबर. म्हणजे थोडक्यात म्हणजे परत लोक परत जुन्या गोष्टींकडेच परत वळत आहेत का? म्हणजे असं नाही, असं नाहीये. मला असं वाटते नवीन नाटक नवीन गोष्टी आल्याच पाहिजेत, पण जुन्या गोष्टी जर छान छान असतील तर त्या देखील आत्ताच्या पिढीला कळायला हव्यात. जुनी नाटकं आपली इतकी चांगली चांगली नाटकं आहेत जी आता परत येत आहेत, आणू घालतोय आपण, ते पण लोकांनी पाहायला पाहिजेत, कारण त्याच्यात काहीतरी गंमत आहे म्हणून ते ह्या काळात पण चालत आहेत. कालबाह्य झालं तर चालणार नाहीच गोष्ट, पण कालबाह्य न होता आज मोरची मावशी जर 63 मधलं नाटक असेल तर ते आजही तेवढंच टवटवीत वाटतंय, ते लिखाणातली गंमत आहे. तर तशा लिखाणातल्या गमतीच्या काही जुन्या गोष्टी आहेत, त्याही लोकांसमोर आताच्या पिढीसमोर आल्याच पाहिजेत, आणि नवीन येणाऱ्या गोष्टी सुद्धा आणायला पाहिजेत. त्यापैकी दोन्ही साईडला तुला तेच दिसेल, जुनं पण आणलंय माझं नवीन पण आहे, आणि ज्याच्यावर माझं करिअर झालंय ते पण आहे. त्यामुळे ह्या सगळ्यांच्या गोष्टी खेळता खेळता मी किती छान रमतोय, म्हणून मी म्हणतो रंगमंचावर रमतो मी, ते मला आवडतं की मला रमायला मिळते, मला हे काय म्हणाला धमाल करायला मिळते या सगळ्या गोष्टी. आणि यामध्ये आणखीन आम्ही सगळेजण ऑब्झर्व जे करत असतो ते तुमचं तन मन धन आणि प्राणपणाने तुम्ही रंगमंच अक्षरशः तुम्ही स्वतःच्या ताब्यात ठेवता आणि प्रेक्षकांनी ते खिळवून ठेवतात, आणि या सगळ्या कामाची जी दखल आहे सर ती कुठेतरी शासकीय पातळीवरती घेतली गेली पाहिजे असं आम्हाला वाटतं, जास्त करून केंद्रीय स्तरावरती. हे हा प्रश्न त्या दृष्टीने महत्वाचा सुद्धा आहे, कारण का सर कुठे वाटतं का तुम्हाला की गौरव सुद्धा करताना थोडास उशीर पण होतो कधी कधी? काल आलेल्या मुलाला पद्म पुरस्कार दिला जातो, अर्थात ती त्याची हे असेल, पण इथे आमची जी आमचा जो कलाकार आहे मराठी माणूस, तर त्याला कुठेतरी मेहनत करून त्याला त्याचं चीज होत नाही. अरे बापे, मी हा विचार नाही केला अजून, करू पण नाही. मला सांगू, शाबासकीची मोठी थापच खूप मोठी वाटते. हा खूप म्हणजे हा विचार पण नाही केला मी आयुष्यात कधी. आतापर्यंत माझ्या एकांकितला माझा रोल आणि माझ्या एकांकाशी हिट होईल त्याला कसं नंबर आणि बक्षीस मिळेल हा विचार करायचो, मग माझं नाटकाचा नंबर येईल नाटकाला ऑडियन्स कसेल हा विचार करायचो. आज त्याच नाटकाचे प्रयोग करता करता 4,044 प्रयोग करतोय मी, त्या लोकांना मला लोकांचं कौतुक करायचं मला, म्हणून मी करतोय. पण मला मी माझ्या आणि ऑडियन्स याच्यातच मी खूप अडकलोय, आणि येणारे बक्षीस जे येतात तर मी खूप मला राज्य शासनाचं मिळालं मला खूप आनंद बरं वाटलं मला.
माझे लिमिटेशन मला एवढे दिसतात, अजून ते करायला अजून काय ते मेहनत घेतली पाहिजे नाही. कारण काय, ह्यासाठी पण आणखीन एक महत्वाचं आहे जे प्रेक्षकांना खरं तर कळलं पाहिजे, भरत सर केवळ कलाकार नाही आहेत, तर भरत सर ॲक्च्युली ज्या परिस्थितीतून वरती आले आहेत त्याची त्यांना जाण आहे. आणि म्हणूनच भरत जाधव एंटरटेनमेंट हा जो पूर्ण डोलार आहे याच्यामध्ये जे काम करणारी जी मंडळी आहेत त्यांची पूर्ण तुम्ही काळजी घेतात आणि आणि त्याच्यावरती अनेकांची कुटुंब ह्या खास करून ह्या नाटकावरती चाललेली आहेत. म्हणजे ह्याकडे सुद्धा आपण, माझं पण चाललं आहे नाटक. अरे काय नाही, मेहनत मेहनत काम काम आहे. कुटुंब म्हणजे आमचे मित्र आहेत सगळे. कुटुंब म्हणजे कलाकार आहेत पण त्यांना मी कुटुंबासारखंच ठेवलंय. महिन्याला त्यांना कमीत कमी आणि जास्तीत जास्त कसे प्रयोग देता येईल, जेव्हा कमीत कमी म्हणजे जर माझं शूटिंग बिटिंग जा लांबलं असेल तर माझा प्रॉब्लेम होतो, तर त्या वेळेस मी काहीतरी वेगळे ॲडजस्टमेंट करतो माझ्या सगळ्या कुटुंबासाठी. नसेल तर नाटकांचा प्रयोग इतके लावतो मी, कधी त्याचा दौरा कधी ह्याचा दौरा कधी ह्याचे शो कधी दुसरा तू तुमचे शो असं करून प्रयोगसंख्या वाढवत का बसतो, कारण सगळ्यांचं कुटुंबच चालू आहे आणि प्रयोगसंख्या वाढल्यामुळे निदान म्हणजे ते माझ्यासोबत राहतील ना. उद्या मी प्रयोगच कमी केले माझ्या काही जास्त गोष्टीमुळे तर माझे सगळे ग्रुप माझा हलेल आणि हलण्यापेक्षा मानपेक्षा ते कुटुंब सांभाळतं, कुटुंब समजतोय तर त्याची जबाबदारी पण आपण घेणं गरजेचं आहे. त्यामुळे मला असं वाटत नाही आहे ह्या सगळ्या गोष्टी मी कधी करणार, एवढे का करतोय, रसिक प्रेक्षकांच्या भरोश्यावरच करतोय ना. ते मला चांगल्या पद्धतीने दाद देत आहेत, चांगले शो हाऊसफुल करतायत, म्हणून मी इतके प्रयोग करू शकतोय जेणेकरून हे सगळे कुटुंब माझ्यासोबत फिरतायत, तर त्याचा आनंद जास्त आहे आपल्याला ना. अगदीच म्हणजे या मुलाखतीची सांगता करत असताना एक शेवटचा मला प्रश्न म्हणजे विचारायचा, अर्थात नाटकं तर सुरूच राहणार आहेत, भरत जाधव सर आम्हाला विविध कलाकृतीतून भेटतच राहणार आहेत, पण आता अशी कुठल्या कलाकृतीसाठी प्रेक्षकसुद्धा आतुरतेने वाट पाहत आहेत की जी कलाकृती खूप अजरामर ठरेल राष्ट्रीय स्तरावरती आंतरराष्ट्रीय स्तरावरती कुठेतरी त्याचं एक लौकिक होईल, तुमचं काही विशेषतः त्यावरती काही काम चालू आहे अजून काही नाही. कारण का तुमच्या शूटिंगच्या या शब्दावरूनच म्हणजे मला हा प्रश्न सुचला, काहीतरी मेजर चालू आहे. आहे पण तेवढं अजून येऊ दे बाहेर गोष्टी, मग अजून तो तसं काही नाही अजून तेवढं. मुरुची मावशी या नाटकाचा जर का चित्रपट पुढे येऊन गेला पिक्चर तर गोविंदाने वगैरे केलं होतं पिक्चर, आता नव्या रूपात जर आपल्याला घेऊन जर तो आला तर हा. पण मला वाटतं नाटकाची गंमत आहे ती नाटकातच आहे. बरोबर, पिक्चर अशा पद्धतीचे येऊन गेलेत ना साडे नेसून. बरोबर, नाटकात काय होतं पिक्चरमध्ये अजून सिक्वेन्स वाढतात खूप, मग लेखक राहतो बाजूला बेन आणि बाकीच्या गोष्टी वाढल्यामुळे त्यात म्हणजे पाणी उतणं होतं नुसतं. बरोबर, आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशी लिबर्टी सुद्धा घेतली जाते. नाटकात कसं आचार्यत्रेच फक्त बाई कोण नाही आहे तेवढंच मांडायचं आहे, तर ते खूप आहे माझ्या 2.5 तास. त्यामुळे ती गंमत 2.5 तास आहे तर ती नाटकात स्टेजवरचीच गंमत आहे त्या गोष्टीची. खरं तर बरं सर, अनेक असे प्रश्न आहेत की जे म्हणजे कधीतरी मी तुम्हाला विचारले तर ते खरं संपणारच नाही, इतकी मोठी यादी आहे, पण आपल्याला अर्थातच वेळेच्या मर्यादेमुळे नक्कीच थांबावं लागते. मी तुम्हाला 15 ऑगस्टसाठी खास करून सदिच्छा व्यक्त करतो, कारण का 77व्या आपल्या स्वातंत्र्यदिनी इतके भव्य दिव्य नाटकाचे सगळे प्रयोग घडणार आहेत आणि प्रेक्षकांनासुद्धा आपण आवाहन करावं अशी मी आपल्याला विनंती करतो. नक्कीच नक्कीच, हे तिन्ही शो खूप महत्त्वाचे आहेत आणि सहिरे सहीचा सोहळाच आहे विक्रमी सोहळा, 4444वा प्रयोग आहे. तर मी तुम्हाला आवाहन ह्यासाठी करतो आहे की आतापर्यंत तुम्हीच कौतुक करताय माझं, कौतुक करत आलात म्हणून हा प्रयोग सगळी गाठले मी. आता मला तुमचं कौतुक करायचं आहे, तुम्हाला थँक्स म्हणायचं आहे म्हणून मी शो लावलं आहे. प्लीज प्लीज या, तिन्ही नाटकांना आलात तर सोन्याहून पिवळं आहे माझ्यासाठी, पण प्लीज या. बुकिंग चालू आहे थिएटर्सला आणि बुक माय शो आणि तिकट आलं मला वाटते बऱ्याच आता हे हाऊसफुल होत आलं आहे, आज बोर्ड लागेल याचा. बाकी 2 नाटकं चालू आहे, पण या आणि आशीर्वाद द्या मला. थँक्यू. तुमच्या कारकिर्दीच्या शिरपेचात मानाचा तुराय अशीच खोले जाऊ दे अशी मी या निमित्ताने मनोकामना करतो. थँक्यू सो मच परत एकदा अल्ट्रा मराठी.